नमस्कार, मी आरती कुलकर्णी। सध्या वारी आणि रमजान ईदचा काळ आहे। आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आज आपण जाणार आहोत पंढरपूर मध्ये। खेळ मांडीएला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव ठाई रे, असं वातावरण ज्या चंद्रभागेच्या तीरी असतं ती चंद्रभागा आज मात्र मलिन झालेली आहे। चंद्रभागेमध्ये स्नान करून वारकरी पवित्र होत आले, पण ही चंद्रभागा कधी पवित्र होणार असा प्रश्न आता विचारावा लागतोय। चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी सरकारनं नमामि चंद्रभागा हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतलाय। चंद्रभागा पुन्हा पूर्वीसारखी करायची असेल तर नेमकं काय करावं लागेल याबद्दल आपण बोलणार आहोत या खास कार्यक्रमामध्ये। पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। आपण बघूया चंद्रभागा कशी करायची स्वच्छ। नेहमीच पंढरीची वारी आली की चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडलं जातं आणि मग चंद्रभागा नदीचा प्रवाह वाहता आहे अशी आपली एक गैरसमजूत होते, पण आता एवढीही गैरसमजूत होत नाहीये। कारण चंद्रभागा नदीची अक्षरशः गटार गंगा झालेली आहे। तिथे नेमकी काय अवस्था आहे काही दिवसांपूर्वीच आम्ही केलेला एक रिपोर्ट बघूया। आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। देहू आणि आळंदीतून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्यांचं प्रस्थान पंढरपूरसाठी झालंय। या वारी सोहळ्यात सहभागी झालेले लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर चंद्रभागेत पवित्र स्नान करतात, पण हीच पवित्र चंद्रभागा आता पवित्र न राहता तिचं रूपांतर गटार गंगेत झालंय। गेल्या वर्षी केवळ आषाढी एकादशीपुरती स्वच्छ झालेली चंद्रभागा यंदा पुन्हा अस्वच्छ झाली आहे। यावर भाविक काय म्हणतायत बघा। चंद्रभागेची जी अवस्था आहे एकदम घाण साठलेली आहे मरणाची। त्या घाणीमध्ये त्या पाण्यामध्ये शेवाळ खूप साठलेलं, खूप कपडे घाण घाण साठलेले, खूप प्रकारची घाण आहे। आणि ती घाण जर समजा लोकांच्या अंगावर पडली किंवा तोंडात पाणी गेलं तर मनुष्य आजारी पडू शकतो, काही लोक आजारी पडू शकतील, एखाद टायमाला ते पाणी पिऊन मरू सुद्धा शकतात। पंढरपुरात गेल्यावर या चंद्रभागेत आपण स्नान करतो तिला पवित्र मानू, पण चंद्रभागेत सध्या शहरातल्याच वेगवेगळ्या गटारींचं पाणी येऊन मिळतं। चंद्रभागेमध्ये फुलांचे हार, जुन्या कपड्यांच्या चिंध्या, आजूबाजूचा राडारोडा, सगळ्याच कचरा चंद्रभागेत टाकला जातो। यावर प्रशासनाचा कसलाच अंकुश नाही हेही स्पष्ट दिसतंय। बंधारा झाल्यामुळे पाणी लागत नाही, इथं पूर्ण अशी घाण येऊन हार वगैरे फुलं टाकल्यामुळे, आणि इथं ती शेवाळ उगवलेलं आहे, शेवाळ्यामुळे पूर्ण अख्ख्या नदीत शेवाळ झालेला आहे। स्वच्छता एवढ्यात झाली काही? नाही नाही, स्वच्छता काय झालेलं नाही। स्वच्छता झाली नाही, पाण्यामध्ये जे उगून आले शेवाळ तयार झालेलं आहे त्याला काढलं पाहिजे पहिल्यांदा, शेवा यात्रेच्या आत काढलं पाहिजे, नाहीतर इथं भाविकाला अंदाज गावणार पाणी दिसतंय असं म्हणून येणार, तर त्यात अडकला तर भाविक अडकून गुदमरून मरण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी तुकाराम मुंडे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी चंद्रभागेचं नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला होता। आता त्यांची बदली झाली आणि प्रशासन पुन्हा ढिंब झालंय। आषाढी वारी काही दिवसांवरती आली आहे, पण चंद्रभागा कधी स्वच्छ होणार असा सवाल वारकरी विचारतात। सुनील उमरे, आयबीएन लोकमत, पंढरपूर। आपण बघितलं पंढरपूर मधला तुकाराम अवतार संपला आणि त्यामुळे आता चंद्रभागा नदीचं जे शुद्धीकरण आहे, तिथली स्वच्छता आहे, याकडे दुर्लक्ष झालंय की काय असा प्रश्न निर्माण होतो। संत तुकाराम म्हणतात, अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखी आला। पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी। जगातल्या सगळ्या तीर्थस्थानांचं तीर्थ ज्या नदीमध्ये सामावलंय असं बोललं जातं, पण तुकोबांनी वर्णन केलेली चंद्रभागा हीच आहे का असं मनात येतं। चंद्रभागा नदीची कशी गटार गंगा झालेली आहे याला आपण सगळेच जण जबाबदार आहोत। जेवढं प्रशासन जबाबदार आहे तेवढेच आपण सगळे सुद्धा। आणि आपण या चंद्रभागेचं नेमकं काय करून ठेवलंय याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी सुनील उमरे। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी देहू आळंदीसह राज्यभरातून दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करतात। आषाढीचा सोहळा अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि पंढरपूर शहरामध्ये
आषाढी वारीची कामं मात्र अजूनही संतगतीनं सुरू आहेत असं खेदानं मला म्हणावं लागते. माझ्या पाठीमागे आपण पाहतात मी आता चंद्रभागेच्या तीरावरती उभा आहे आणि या ठिकाणी पंढरपूर शहरातली ड्रेनेजचं पाणी या खड्ड्यामध्ये साठवलेलं आहे. पात्रातला हा भाग आहे आणि हे ड्रेनेजचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साठल्यामुळं ह्या ठिकाणी जे साठवणाचा ताल आहे ते फुडून हे पाणी आता थेट पात्रामध्ये चाललेलं दिसते. म्हणजे या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये भाविकांना आंघोळ करावी लागणार आहे, स्नान करावं लागणार आहे. वारकरी भाविक मोठ्या श्रद्धेनं चंद्रभागेच्या या स्नानासाठी या ठिकाणी येत असतात आणि स्थानिक प्रशासन मात्र त्यांना या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये स्नान घालायला मजबूर करतंय. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण पाहतोय की अतिशय मोठ्या वेगानं स्पीडनी हे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे आणि या ठिकाणहून हे सगळं थेट पाणी पात्रामध्ये चाललेलं आहे. पंढरपूर शहरातले जो चंद्रभागेच्या तीरावरचा जो भाग आहे त्या भागातील नागरिकांच्या ड्रेनेजचं हे सगळं हे पाणी या ठिकाणी साठलेलं आहे आणि हे पाणी काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न होता. अनेक वर्षापासून वारकऱ्यांची मागणी आहे की हे पात्रामध्ये या ठिकाणी तुम्ही हे पाणी काढू नका, याला पर्यायी व्यवस्था करा. शासन कोट्यावधी रुपयांच्या घोषणा करते. आता देखील वारीच्या नियोजनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी 5-5 कोटी रुपये आषाढी वारीच्या नियोजनासाठी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हे पैसे येत आहेत का आणि येत असतील तर ते कुठे खर्च होत आहेत हे आता तपासावं लागेल. सुनील उमरे, आयबीएन लोकमत, पंढरपूर. चंद्रभागेच्या ओढीनं खरं तर वारकरी हे पंढरपूरला जातात. विठुरायाचं दर्शन घेण्याच्या आधी चंद्रभागेमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे. या चंद्रभागेबद्दल वारकऱ्यांना काय वाटतं तेही बघूया. इथं सगळं घाण पाणी आहे, इथं सगळं ते सांडासाचं याच्याचं पाणी येतं, इथं कसं काय लोकांनी आंघोळ्या पांगोळ्या करायच्या, याची जरा दक्षता कोणी घेणार आहे का नाही आहे, मग त्याची जरा चौकशी करा. गावामधले जे सांडपाण्याचं हे आहे ते चंद्रभागेमध्ये सोडू नये आणि लोक काय करतात मी 2-3 वेळा पाहलं त्याच्यामध्ये ते पाणी येताना दिसतात, त्यामध्ये आम्ही आंघोळ करतो, तीर्थन नेतो आणि सगळे वारकरी सगळे ऑल पूर्ण झाले ते आंघोळ करतात. मग हे घाण पाणी आणि ते दूषित होईल ना तर त्यांनी थोडंसं त्याचा विल्हेवाट लाव आणि हे पाणी बाजूला कुठेतरी काढून चाला. आपण बघितलं, वारकरी म्हणतात की या चंद्रभागेचं शुद्धीकरण करण्यासाठी काहीतरी करा, कारण चंद्रभागा नदी ही आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान असणारी अशी नदी आहे. आता सरकारनं नमामी चंद्रभागा हा उपक्रम हाती घेतलेला आहे, पण चंद्रभागेची आत्ताची अवस्था जर आपण बघितली तर किती मोठं आव्हान आहे या चंद्रभागेच्या शुद्धीकरणाचं आपण पाहतोय. यासोबत याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. बबनराव लोणीकरजी, तुमच्याकडे अशी दोन खाती आहेत की जी चंद्रभागा नदीशी थेट संबंधित आहेत, एक आहे पाणी पुरवठ्याचं आणि दुसरं आहे स्वच्छतेचं. या वारीमध्ये वारकरी अशी तक्रार करतायत की ही चंद्रभागा अजिबात शुद्ध नाही, यामध्ये स्नान करून स्वच्छ तरी कसं वाटणार, मनाला पवित्र तरी कसं वाटणार. आपल्या सगळ्या मराठी जनांचा हा प्रश्न आहे. तुम्ही या सगळ्यांना काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब आणि मी पंढरपूरमध्ये जाऊन या सगळ्या कामाची पाहणी केलेली आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या साधारणतः 1,20,000 आहे. पंढरपूर शहरातलं जे काही दररोजचं वेस्टेज पाणी आहे, घाण पाणी आहे, हे चंद्रभागेमध्ये सोडलं जातं. दर दिवशी पंढरपूरला 10-15,000 लोक येतात. पंधरवाडी एकादशीला साधारणतः 1,00,000 लोक येतात. आषाढी वारीला 10-12,00,000 लोक पंढरपूर शहरात येतात. कार्तिकी वारीला साधारणतः 10,00,000 संख्या येते. बरोबर, म्हणजे वर्षभरामध्ये 1 कोटी लोक शहरामध्ये मुक्कामी येतात. 1,00,000 लोकांचं जे सांडपाणी आहे, 1,00,000 शहरातल्या लोकांचं सांडपाणी घाण पाणी आहे, राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 1 कोटी लोक वर्षभरात या शहरामध्ये येतात.
प्रश्न आहे की चंद्रभागेवर बऱ्यापैकी भार आहे आणि तो सुद्धा पंढरपूर शहरामधलं जे सगळं सांडपाणी आहे ते सुद्धा चंद्रभागेमध्ये टाकलं जात आहे. नेहमीच पर्यावरणवादी कार्यकर्ते नदीबद्दल काम करणारे कार्यकर्ते तळमळीनं सांगत असतात की नदी वाहती तरी हवी, फक्त वारीच्या वेळी पाणी सोडून कसं चालेल, एरवीच्या वेळी चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणासाठी सरकारकडे काय आराखडा आहे. गेल्या 40-50 वर्षापासून हे गटारचं घाण पाणी चंद्रभागेमध्ये सोडलं जातं. राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली आणि साबरमतीच्या धर्तीवर गुजरातमध्ये साबरमतीच्या धर्तीवर चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडू नये. साबरमती नदीमध्ये अशा प्रकारचं घाण पाणी सोडलं जायचं राज्याचे अर्थमंत्री स्वतः मी आणि 22 लोकांची राज्याची तज्ञांची टीम आम्ही गुजरातमध्ये जाऊन त्या ठिकाणी साबरमतीचं कशा पद्धतीचं प्लॅन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करताय पण तरी सुद्धा अवस्था बघा ना चंद्रभागेची कशी आहे. या वारीच्या वेळेस सुद्धा कोणत्याही प्रकारे चंद्रभागा ही शुद्ध झालेली नाहीये, पूर्णपणे दूषित आहे. काय प्लॅन्स आहेत 1, 2, 3 1, 2, 3 काय करता येईल चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी? बघा हा खूप मोठा विषय आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी गुजरात मधल्या साबरमतीची स्वच्छता कशा पद्धतीने केली, त्या ठिकाणी घाट कसा बांधला गेला, त्या ठिकाणचा विधी कशा पद्धतीने होतो हे सगळं आम्ही बघून आलोय. साबरमतीचा अभ्यास केलेला आहे तुम्ही पण आता काय करावं लागेल ते सांगा ना. 62 कोटी रुपयाच्या कामाला तांत्रिक मान्यता दिली आहे. माझ्या विभागाकडे हे माननीय मुख्यमंत्री अर्थमंत्री महोदयांनी काम दिलेलं आहे. एका महिन्याच्या आत त्याची तांत्रिक मान्यता झाली. आता प्रशासकीय मान्यता होईल आणि हे काम 4 महिन्यात 2 महिन्यात वर्षात संपणारं काम नाहीये. बरोबर. पंढरपूर शहरातलं जे घाण आहे, वेस्टेज वाटर आहे, 1 कोटी लोकांचं घाण पाणी चंद्रभागेत सोडलं जातं. याच नदीमध्ये पुण्याचं जे काही 15 लाख लोकांचं वेस्टेज पाणी घाण पाणी सोडलं जातं, पिंपरी चिंचवडचं पाणी सोडलं जातं, 170 गावाचं ड्रेनेजचं घाण पाणी, 170 गावाचं घाण पाणी या ठिकाणी ड्रेनेजद्वारे भीमा नदीमध्ये सोडलं जातं. बरोबर बरोबर. काही साखर कारखाने आहेत, काही कंपन्या आहेत, MIDC आहे, 14 नगरपालिका आहेत, म्हणजे फार मोठा प्लान. बरोबर आहे बबनराव लणिकरजी, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलायत. ही नदी खरं तर भीमा नदी भीमाशंकरला उगम पावते भीमाशंकरच्या जंगलामध्ये आणि पश्चिम घाटातल्या जंगलातून ती दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये येते तेव्हा एवढ्या प्रकारे ती प्रदूषित होते. मुळा मुठा पवना इंद्रायणी या सगळ्याचेच प्रवाह या नदीला मिळतात आणि पंढरपूरमध्ये आपल्याला बघावं लागतं तर ते चंद्रभागेचं इतकं दूषित रूप. आपण बबनराव लोणीकरांना आणखीनही काही प्रश्न विचारणार आहोत. आता इथे ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव ठाई रे असं ज्या चंद्रभागेच्या तीरी वातावरण असतं ते चंद्रभागेच्या तीराचं वातावरण पूर्णपणे प्रदूषित झालेलं आहे आणि चंद्रभागेचं शुद्धीकरण कसं करता येईल याबद्दल आपण स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी बोलतोय. बबनराव लोणीकरजी, मगाशी तुम्ही चंद्रभागा नदी नेमकी कुठून कुठून येते आणि त्यामुळे ती कोणत्या कोणत्या प्रदूषणाचा सामना करते हे सांगितलं पण तरी सुद्धा भीमा नदी म्हणजे भीमाशंकरमध्ये ती उगम पावते आणि त्यानंतर पुणे तुळापूर देहू आळंदी असं करत करत या नद्यांची जेव्हा चंद्रभागा होते तेव्हा तिथे त्या मार्गावर अनेक कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत, सांडपाणी शहरांचं गावांचं यामध्ये सोडलं जातं. हे सांडपाणी या नदीमध्ये मिसळू नये म्हणून तुम्ही काही सज्जड दंड आकारणार आहात का? पुणे आणि सोलापूर दोन जिल्ह्याची आढावा बैठक झाली. मी स्वतः बैठकीला होतो, आमचे त्या ठिकाणचे पालकमंत्री बैठकीला होते, प्रशासनातले सर्व अधिकारी बैठकीला होते आणि भीमा नदीमध्ये 170 गावांचं वेस्टेज पाणी सोडलं जातं, काही साखर कारखान्यांचं पाणी सोडलं जातं, MIDC पाणी सोडलं जातं, त्या ठिकाणी 14 नगरपालिकेचं घाण पाणी सोडलं जातं, महापालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि हे सगळं पाणी भीमा नदी आणि चंद्रभागा नदीमध्ये सोडलं जातं.
तसंच पंढरपूरचं सुद्धा पाणी सोडलं जातं. बरोबर आहे. ते थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? जे काही भूमिगत ड्रेनेज आहे, पहिला प्लान आमचा तयार आहे, त्याला तांत्रिक मान्यता झालेली आहे. पंढरपूर शहरातलं जे वेस्टेज पाणी आहे, घाण पाणी आहे, साधारणतः वर्षाकाठी 1 कोटी लोकांचं हे घाण पाणी गावाच्या बाहेरकडनं याच्यावर प्रक्रिया करणं, हे पाणी शेतीला देणं किंवा हे पाणी उद्योगाला देणं, अशा प्रकारचं राज्य सरकारनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या अर्थनियोजन मंत्र्यांनी, अर्ध मंत्रिमंडळ तिथं गेलं आणि आम्ही ही कामाची सुरुवात केली. आम्ही 1 महिन्याच्या आत आराखडा तयार केला, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. बरोबर. पंढरपूर शहराच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टला तांत्रिक मान्यता दिलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे. या वारीच्या वेळी तर चंद्रभागा आपल्याला अशीच पाहायला मिळते, पण पुढच्या वारीच्या वेळी नेमकी काय सुधारणा होईल? तुम्ही थोडस वारकऱ्यांना काही वचन देऊ शकता का? आता चंद्रभागेमध्ये जे काही घाण पाणी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचलेलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हार आहेत, नारळ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं पूजा करण्याचं साहित्य आहे, हे चंद्रभागेमध्ये टाकलं जातं. आणि म्हणून आम्ही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, त्याला तांत्रिक मान्यता दिली. 1 महिन्याच्या आत सगळ्या प्रोसिजर झालेल्या आहेत. यावर्षी वारकऱ्यांना त्या ठिकाणी स्नान करता यावं, त्या ठिकाणी तीर्थ घेता यावं, आणि म्हणून आम्ही त्या चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडणार आहोत. आणि पाणी सोडल्यानंतर ही जी काही घाण आहे ही काही प्रमाणात कमी होईल. बरोबर. काही प्रमाणात कमी होईल. तुम्ही अगदी प्रामाणिकपणे हे सांगताय की खरंच हे काम 1 वर्षात 2 वर्षात होणार नाहीये, जवळजवळ 30 वर्ष सुद्धा लागू शकतात चंद्रभागेच्या शुद्धीकरणाला. पण आपण जनता म्हणून जसे बबनराव लोणीकर स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्र्यांना प्रश्न विचारतोय, तसा प्रश्न आपण आपल्याला सुद्धा विचारायला हवा. आपण नद्यांबद्दलचा आदर राखतो का? किंवा नदी काठी एवढे सगळे वारकरी जातात तेव्हा या नदीची, त्या परिसराची स्वच्छता राखावी असा असं एक भान आपलं आपल्याला तरी असतं का? या वारीच्या काळामध्ये आपण ही जी वारी आहे ही निर्मल वारी करूया, तरच कुठेतरी खऱ्या अर्थानं आपल्याला विठुराया भेटू शकतो. इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.